शेतामध्ये नांगरणी करणाऱ्या एका चालत्या ट्रॅक्टरने अचानक पेट घेतल्याची घटना सांगलीच्या इस्लामपूर मार्गावरील कृषी संशोधन केंद्राजवळ असणाऱ्या एका शेतामध्ये ऊसाच्या लागवडीसाठी नांगरणी सुरू होती. यावेळी नवीन ट्रॅक्टरच्या माध्यमातून ही नांगरणी करत असताना चालत्या ट्रॅक्टरने अचानक पेट घेतला. काही वेळातच आगीने चांगलाच पेट घेतला होता. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी पाणी नसल्याने युक्तीचा वापर करत ट्रॅक्टरचे चाक फोडून त्यात असणाऱ्या पाण्याचा वापर करत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यानंतर काही वेळात सांगलीच्या अग्निशमन विभागाला याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होत ट्रॅक्टरला लागलेली आग विझवली. मात्र या आगीत जळून ट्रॅक्टरचं मोठं नुकसान झाले. इस्लामपूर रोडवरती जो लक्ष्मी फाटा आहे याच्या पुढे सुमारे 100 ते 200 मीटरवर डाव्या साईडला ऊसामध्ये नांगरणी करत असताना एक नवीन ट्रॅक्टरनं पेट घेतला आणि अग्निशामक दलाला बोलवलं पण अग्निशामक दल काय अजून आलं नाही. आत्ता सध्या अग्निशामक दलाच्या गाडीचा आवाज यायला लागला आहे. पण डोकं चालवलं की आम्ही त्या ट्रॅक्टरच्या चाकामध्ये ऑलरेडी पाणी असतं, त्याचे व्हॉल्व तोडले, त्याला पाईप लावून त्याच पाईपनं त्याचं आग विझवण्यात आली. पण अग्निशामक दलाची आत्ता गाडी माझ्या मागून आता पास व्हायला लागलेली आहे, ती लेट आलेली आहे आणि आत्ता आग विझवलेली आहे ऑलरेडी आणि अशा प्रकारे ट्रॅक्टर जळून खाक झालेला आहे. धन्यवाद.